नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणारे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. साधारण अर्धा ते एक तास पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली. घराच्या भिंती सुद्धा कोसळल्या. शेतात बांधलेली गुरंढोरं निवाऱ्याला आणण्यासाठी आणि शेतात झाकून ठेवलेला कांदा आवळण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. खरीपाचा हंगाम तोंडावर आलाय. राज्याच्या बहुतेक भागातले शेतकरी मशागतीच्या कामाला लागलेत. मात्र शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणी करू नये असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं. सध्या जो पाऊस पडतोय तो हलक्या स्वरूपाचा आहे. जमिनीत फारसा ओलावा निर्माण होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन केलंय. बातमी मुंबईतून. दुचाकींसाठी आता हेल्मेट सक्ती होणार आहे. गुरुवारपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यात येते. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे चालकासह बाईकवर मागे बसलेल्यालाही हेल्मेट सक्ती असेल. मेट्रो 3 कारशेडच्या कांजूर जमिनीवरून आता संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. कांजूरची कारशेडची प्रस्तावित जागा तसंच तिथली अन्य जागा ही आपल्याच मालकीची असल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात केला. तेव्हा आता केंद्र आणि राज्यातला संघर्ष वाढणार आहे. आता रेशनच्या दुकानात भाजीपाला आणि फळं सुद्धा मिळणार आहेत. मुंबई ठाणे आणि पुण्यातूनही याची सुरुवात होतीये. रेशन दुकानदारांचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलाय. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने प्रायोगिक तत्वावर 6 महिन्यांसाठी रेशन दुकानात फळं आणि भाजीपाला विक्रीची परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीचे भाव चांगलेच ढासळलेत. 2 दिवसापूर्वी कोथिंबीरीला 35 रुपये जुडी तर मेथीला 27 रुपये बाजारभाव मिळाला होता. हेच भाव आता 15 रुपये जुडीपर्यंत खाली आलेत. यामुळे धना मेथी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागतोय. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगानं वाढतीय. ताप सर्दी अशा रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. हे रुग्ण 35 ते 45 वयोगटातले अधिक असल्याचं दिसतंय. सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना तरुणांनी मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत गेल्या 3 महिन्यांनंतर रुग्णसंख्या 100 पार गेली आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्यात. कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. दिल्लीतील प्रवाशांमुळे नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होती असा दावा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना संक्रमित रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते. राज्याच्या उपराजधानीतही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताना दिसतोय. कोरोनाची लाट पुन्हा एकदा दारावर आलीये. मात्र नाशिक जिल्ह्यात 14% नागरिकांनी दुसरा डोस घेतलाच नाहीये, तर शहरामध्ये हे प्रमाण 23% आहे. पुन्हा संसर्ग वाढू नये या दृष्टिकोनातून हर घर दस्तक अभियान नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. गैरहजर विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार नाहीये. प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का असलेलं प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना दिले. या प्रवेशपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत प्रवेश मिळणार नाहीये. G24 तासनं ऑपरेशन तुंबाड दाखवून काळी जादू करणाऱ्यांचा पर्दाफाश केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीही याची गंभीर दखल घेतली. काळी जादू करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पांडेंनी दिलाय. मुंबईत काळ्या जादूचे अघोरी विद्येचे प्रकार कसे वाढलेत याचा गप्पस्फोट G24 तासनं केला होता. औरंगाबादमध्ये 3 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. जादा दराने खत विक्री करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांनी या जादा खत विक्रीचा व्हिडिओ चित्रित केला होता. G24 तासनं हा व्हिडिओ दाखवलेला. G24 तासच्या या बातमीनंतर प्रशासनानं तातडीनं दखल घेतलेली आहे. निलंबित केलेल्या दुकानांची 13 जूनला सुनावणी ठेवली. राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली. नवनीत राणा आणि रवी राणांना उद्या मुंबईत चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी नोटीस या प्रकरणी बजावली आहे. मालेगावच्या 12 बंगला भागात दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी पुरवठा केल्यानं संतप्त महिलांनी प्रभाग कार्यालय गाठत अधिकाऱ्याच्या टेबल समोरच ठिय्या मांडला. यावेळी दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना भेट देत असं गटाराचं पाणी आपण प्याल का असा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
नांदेड तालुक्यातल्या एकंदरा गावात बोगस विकास कामं झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. लाखो रुपये खर्चून रस्ता बांधण्यात आला, मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. तसंच रस्त्याला मोठमोठ्या भेगाही पडल्यात, त्यामुळे वित्त आयोगानं कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. नाशिकच्या तशपाडा गावात एका कुटुंबावर 50 ते 60 गुंडांनी हल्ला चढवला. प्रेमविवाह केल्याच्या रागातून हा हल्ला झालाय. माले कुटुंबीय रात्री झोपेत असतानाच गुंडांनी घरातल्या वस्तूंची तोडफोड केली आणि लाथाबुक्यांनी कुटुंबियांना मारहाण केली. बचावासाठी आलेल्या गावकऱ्यांना सुद्धा जबर मारहाण झाली. अकोल्यातल्या बियाणा महोत्सवाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. 6 दिवसात कोट्यवधींची उलाढाल झाली. शेतकऱ्यांचं बियाणं शेतकऱ्यांसाठी अशी या महोत्सवाची संकल्पना. इथे 10,000 क्विंटल बियाणं विक्री झाली तर 21,000 क्विंटल बियाणाचं बुकिंग झालं. हिंगोलीत कळमनुरीत लग्नाच्या जेवणातून 80 वराडींना विषबाधा झाली. लग्नात दुपारच्या जेवणानंतर वराडींना उलट्या, मळमळ, चक्कर, पोटदुखी आणि डिहायड्रेशनचा त्रास व्हायला लागला. दुपारी लग्न लागल्यानंतर बिर्याणी आणि इतर जेवणातून या लोकांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती. सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. तिकडे यवतमाळच्या शेंबाळ पिंपरी गावातही लग्न समारंभात अन्नातून 50 हून अधिक वराड्यांना विषबाधा झाली. यात सर्वाधिक लहान मुलं अत्यवस्थ आहेत. जेवणानंतर अनेकांना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवायला लागला. शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विषबाधेच्या कारणाचा शोध सुरू. यवतमाळच्या आर्णी दिग्रसमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणनं सुरळीत वीज पुरवठ्यासाठी ट्री कटिंगच्या कामांना सुरुवात केली. मात्र या ठिकाणी ट्री कटिंगच्या नावावर झाडांचीच कत्तल केली जाते. वास्तविक पाहता विजेची तार झाडांच्या फांदीवर पडते, मात्र इथे अख्खं झाडच कापलं जातं. यामुळे वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात जुन्या विचाराला मोडीत काढत अनोख्या पद्धतीनं विवाह पार पडला. एरवी लग्नात नवरदेव घोड्यावर बसून येतो, मात्र इथे हळदीच्या दिवशी नवरी मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा रंगतीय. नाशिकमध्ये मुंगसरा परिसरात बिबट्यानं कुत्र्याचा फडशा पाडलाय. किशोर उगले यांच्या घराबाहेर कुत्रा बांधला होता. मध्यरात्री बिबट्या शेतात कुत्र्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली, त्याचवेळी बिबट्यानं त्याच्यावर हल्ला चढवला. हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावती मूर्तिजापूर मार्गावर जगातल्या सर्वात लांब आणि अखंड रस्ता निर्मितीचा विश्वविक्रम होणार आहे. राजपथ इन्फ्राकॉन कंपनीचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नॅशनल हायवे 53 या रेकॉर्डसाठी सुरुवात झाली. बिटुमिनस कॉन्क्रिटीकरणासह जगातील सर्वात लांब आणि अखंड रस्ता तयार होतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ वाढवून देणार आहे. तसंच 2 पेपरमध्ये पुरेसं अंतर ठेवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2 दिवसाच्या मथुरा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी योगी आदित्यनाथ यांनी मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीवर मंदिराला भेट दिली. त्यांनी श्रीकृष्णाची विधिवत पूजा केली. त्याचबरोबर रसखान समाधी स्थळाला सुद्धा भेट दिली. श्री बांके बिहारीच्या मंदिरात पूजा करून योगी आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी निघाले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे